नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवार शहरातील भाजपसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत दाखल झालेत। माजी उपमहापौर तथा शिवसेना दिवार शहर प्रमुख रमाकांत मडवी यांच्या आणि इतर शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये आणि ॲडव्होकेट आदेश भगत आणि निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा भाजप मंडळ मोर्चाचे निलेश भोलानाथ पाटील यांच्यासह 60 पेक्षा अधिक पदाधिकारी आणि 450 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यामध्ये भाजप युवा मोर्चा ठाणे शहराचे माजी सचिव, भाजप दिवा शहर उपाध्यक्ष, सचिव, भाजप शिक्षक आघाडी अध्यक्षा, 15 पेक्षा जास्त बूथ अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। दिव्यातील राष्ट्रवादीचे ब्लॉक कार्याध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्यासह त्यांचे 52 कार्यकर्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत दाखल झाले आहेत, त्यामुळे शिवसेनेचे पारडे अधिक जड झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। शिवसेनेने ती रणनीती सुरू केलेली आहे। मागच्या काही महिन्याभराच्या कालावधीत आम्ही अनेक लोकांना मुख्य पदाधिकाऱ्यांचं शिवसेनेत प्रवेश झाला। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पदाधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत 80 लोकांचा प्रवेश। भारतीय जनता पार्टीचे काही लोक टीका करत होते की जे 2 घेतले त्यांच्यासोबत कोण नव्हतं, पण त्या दोघांनी आज त्यांच्यासोबत किमान 300 ते 350 लोकांचा प्रवेश घेतला। तुम्ही सगळेजण साक्षी द्याव्यात, मागे 2 तास जो प्रवेश चालू होता भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या अध्यक्षांपासून जवळजवळ 25 ते 30 बूथ अध्यक्ष आज त्या भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेत प्रवेश झालेला। तसंच राष्ट्रवादीच्या